एस एम स्टडीज यूट्यूब चॅनल अंतर्गत स्वाध्याय माला उपक्रम आपले सहर्ष स्वागत इयत्ता दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ दुसरा अ संतवाणी कृती प्रश्न पहिला पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा हा प्रश्न मार्च एकोणीसला आलेला होता अ माता धावून जाते उत्तर बाळ आगीच्या तडाख्यात सापडताच माता धावून जाते आ पृथ्वीवर पक्षिणी झेपावते उत्तर आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षिणी पृथ्वीवर झेपावते ई e, गाय हमरत धावते उत्तर भुकेल्या वासराच्या आवाजाने गाय हमरत धावते ई e, हरिणी चिंतित होते उत्तर जंगलात वणवा लागताच हरिणी आपल्या पाडसाकरता चिंतित होते प्रश्न दोन आकृती पूर्ण करा कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द माता कनवाळू हरिणी चिंतित प्रश्न तीन कोणते लिहा परमेश्वराचे दास नामदेव महाराज आ मेघाला विनवणी करणारा हा प्रश्न मार्च एकोणीसला होता उत्तर आहे चातक प्रश्न चार काव्य सौंदर्य अ खालीलोळींचे रसग्रहण करा सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे मुद्दे पहिला प्रस्तुत कवितेचे कवी संत नामदेव प्रस्तुत कवितेचा विषय संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षीण लगेच तिथे झेप घेते भुकेल्या वासराच्या आवाजाने गाय लगेच हमरत त्याच्यापाशी धाव घेते प्रस्तुत कविता आवडण्याचे वा ना आवडण्याचे कारण अंकिलामी तुझा हा अभंग मला खूप आवडतो कारण अभंगाची भाषा साधीसोपी व सरळ आहे मोजक्या शब्दात विविध उदाहरणे दृष्टांत देऊन संत नामदेवांनी आपला उत्कट भाव स्पष्ट केला आहे ही संत कविता गाता येते तसेच ती वाचनीय व श्रवणीय आहे याशिवाय कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे चार शब्द येतात कवितेतून मिळणारा संदेश असेही मुद्दे असतात विद्यार्थ्यांनी कवितेनुसार त्यात बदल करावा प्रश्न चार आ आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा मार्च एकोणीससाठी हा पडलेला प्रश्न होता उत्तरासाठी जे मुद्दे परिच्छेद पहिला जो प्रस्तावनेचा असेल त्यामध्ये अंकिला मी दास तुझा दोन संत नामदेव तीन मातृप्रेम चार विविध दृष्टांत परिच्छेद दुसरा जे की मुख्य उत्तर असेल त्यामधले मुद्दे एक आई मुलगा आगीचे संकट धाव घेणे दोन पक्षीण पिल्ले कोसळणे झेप घेणे तीन भुकेले वासरू गाय धाव घेणे चार हरिणीचे पाडस वणवा पाडसाजवळ धाव परिच्छ तिसरा जो की समारोपाचा असेल एकूण परिणाम आईच्या ममतेचे कनवाळूपणाचे दर्शन मातृप्रेमाचे दर्शन विद्यार्थिनीवरील वरील मुद्द्यांची मदत तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन उत्तरे लिहावीत प्रश्न चार ई संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा उत्तरासाठी मुद्दे पहिला परिच्छेद प्रस्तावना अंकिलामी तुझा दोन संत नामदेव तीन मातृप्रेमाची आलेली उदाहरणे चार परमेश्वर कृपेची याचना दुसरा परिच्छेद जे की मुख्य उत्तर असेल एक संत नामदेवांना विठ्ठल दर्शनाची ओढ दोन परमेश्वर प्राप्ती करता मन व्याकुळ तीन विठ्ठल भेटीची तीव्र इच्छा चार मातृप्रेमाची उदाहरणे पाच आईप्रमाणे परमेश्वर सांभाळतो त्याला शरण जाणे सहा पाहणे तिसरा परिच्छेद समारोप एकूण परिणाम विविध उदाहरणे समारोप प्रश्न ई पक्षाच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेला संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा उत्तर मुद्दे घरातील पाळीव प्राणी मांजर तिची पिल्ले पिल्लांच्या संरक्षणासाठी सतत पिल्लांची जागा बदलणे त्यातून व्यक्त होणारे मातृप्रेम टीप वरील मुद्दे हे केवळ दिशादर्शक आहेत विद्यार्थ्यांनी या प्रश्नात स्वतःचे अनुभव मांडावेत किमान दहा ते बारा वाक्ये प्रिय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या पाठाचं स्वाध्याय बघून पूर्ण झालं आहे तुम्ही याचे लेखनही वहीत पूर्ण केले असेल आता आपण याच्यावर आधारित एका टेस्टकडे वळूया टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून टेस्ट सोडवा सर्व प्रश्न सोडवा आणि सबमिटवर क्लिक करा तुम्हाला तुमचे गुणही लगेच कळतील धन्यवाद